या गरब्यामध्ये सहभागी झालेली आहे. जोश आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे आणि मराठी नवरात्र, मराठी दांडिया या ठिकाणी साजरा केला जातो. या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. या ठिकाणी हा सण जो आहे तो साजरा केला जातोय. एक मोठा मैदान या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या मैदानामध्ये आपण पाहतोय की किती मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक आहेत ते या ठिकाणी गरबा करण्यामध्ये, देवीची भक्ती करण्यामध्ये दंग झालेले स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्यांदाच माझी फार बसले सुधीन राऊत यांच्या तरफून घेण्यात आलेला आहे. सुधीन राऊत स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दृश्य पाहतो या ठिकाणी त्यांचे मित्रमंडळी त्यांच्यासोबत त्याचा निर्मूलसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकीकडे जनता नाचते त्यासोबतच सुधीन राऊत जे आहेत ते सुद्धा या सगळ्यांसोबत नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते नेमका गरबा कसा साजरा करतायत हे सुद्धा आपण त्यांच्याकडून विचारणार आहोत. सुनीलजी, तुम्ही गरब्याचं आयोजन केलंय, मराठी गरब्याचं, मोठी मोठी गर्दी झाली आहे, मोठी गर्दी झाली आहे या ठिकाणी, काय म्हणाल? मुंबईतला पहिल्यांदाच मराठी दांड्याचं आयोजन केलं आणि मराठी दांड्याचा रिस्पॉन्स का असतो तो हा सगळा. देवीकडे काही मागितलंय का तुम्ही? सुनावणी आहे तुमची. जगदंबा माता असेल, भवानी माता असेल, सरस्वती असेल, ही नेहमी सत्याच्या बरोबर आलेली आहे. देवीच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, त्रिशूळ. हा त्रिशूळ ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या त्यांनी गद्दारी केली त्यांच्या चादरात ते दृश्य पाहतोय. गद्दारी केली त्यांना देवी झाडाची होणार असं म्हणजे आहे. मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि आता नृत्य करण्यामध्ये आमदार सुनील राऊत सुद्धा दंग झालेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी कूच केलेली आहे. स्थानिक राजकारण आहे. आज गरबा आहे, गरबा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.